वेलकम टू खान्स क्रॉप एकेडमी। गुड मॉर्निंग स्टूडेंट। हाय, वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड 11 एग्रीकल्चर साइंस एंड टेक्नोलॉजी एंड क्रॉप साइंस पेपर सेकंड। इन प्रीवियस लेक्चर एक्सप्लेन द डॉर्मेंसी ऑफ सीड। व्हाट इज मीन बाय सीड डॉर्मेंसी, देन टाइप्स ऑफ सीड डॉर्मेंसी। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर नंबर 7 मध्ये आपण डॉर्मन्सी म्हणजे काय, म्हणजे सुप्तावस्था म्हणजे काय आणि त्याचे टाईप्स काय आहेत, टाईप्स ऑफ सीड डॉर्मन्सी, याबद्दल आपण सविस्तर माहिती बघितलेली आहे आणि व्यवस्थित प्रत्येक व्हिडिओ बघत चला, पूर्ण बघा फर्स्ट टू एंडपर्यंत, तर व्यवस्थित समजणार। दिवसातून फक्त अर्धा तास द्या क्रॉप सायन्ससाठी आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाला। बाकी विषयाला तुम्ही किती वेळ द्या, पण या विषयांना फक्त डेली एकच दिवस बसून 2-3 व्हिडिओ बघायचं नाही, काही कामाचं नाही तसं। डेली आपलं अर्धा तास द्यायचं, आनंद राहायचं। ओके, तर सुरू करूया आपण ब्रेक मेथड्स ऑफ ब्रेकिंग सीड डॉर्मन्सी। सुप्त अवस्था संपवण्याची मेथड्स काय आहेत, है ना। सुप्त अवस्था जी असते बियामध्ये, प्रत्येक बियाची सुप्त अवस्थेचं पिरियड जी आहे, कालावधी जी आहे, ते वेगवेगळं असतं। तर ती जी सुप्त अवस्था आहे, डॉर्मन्सी आहे पिरियड, ते आपल्याला काय करायचं, नाहीसं करायचं, ब्रेकडाऊन करायचं त्याला। देर आर सेव्हरल मेथड्स ऑफ ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सी। देन फर्स्ट स्कॅरिफिकेशन, फर्स्ट मेथड इज अ स्कॅरिफिकेशन। स्कॅरिफिकेशन मीन्स देन ब्रोकन डाऊन ऑफ सीड बाय द डिफरंट मेथड्स, दॅट इज अ स्मॉलर होल ऑन द सीड। देन ऑल्सो लूज द सीड कोट बाय द हेल्प ऑफ सर्टन मेथड्स नोन ॲज स्कॅरिफिकेशन। स्कॅरिफिकेशनचा असं शब्दाचा अर्थ जर घेतला आपण, तर त्या बियाला लहान छिद्र तयार करणे असं त्याचा अर्थ होतो। तर ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला हे करता येतं। तर पहिलं आपण स्कॅरिफिकेशनमध्ये आपण बघूया प्री चिलिंग। प्री चिलिंग म्हणजे थंड, चिलिंग म्हणजे थंड। द सीड्स आर प्लेस्ड इन कॉन्टॅक्ट विथ द मॉइस्ट सबस्ट्रॅटम ॲट अ टेम्परेचर ऑफ 5 to 10 डिग्री सेल्सियस फॉर 7 डेज फॉर जर्मिनेशन। दॅट इज अ कॅबेज, कॉलीफ्लावर, सनफ्लावर, ब्रॉड बीन एक्सेट्रा। तर हे जे पिकाचे बियाणं आहेत, कॅबेज आहे, कॉलीफ्लावर आहे, है ना, गोबी, पत्तागोबी, फुलगोबी, सूर्यफूल आणि ते ब्रॉड बीन म्हणजे ते पट्ट्याचे शेंग जे म्हणतात, हे रुंद असतात बघा, याचं बियाणं आपल्याला 6 दिवसापर्यंत 5 ते 6 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये जर आपण साठून ठेवलं त्याला, तर त्याचं जे डॉर्मन्सी पिरियड आहे, सुप्तावस्था जी आहे, ती सुप्तावस्था संपणार। नेक्स्ट प्री ड्राईंग, नेक्स्ट मेथड स्कॅरिफिकेशन, सेकंड मेथड प्री ड्राईंग। द सीड शुड बी ड्राईड ॲट अ टेम्परेचर नॉट एक्सेंडिंग 40 डिग्री सेल्सियस विथ फ्री एअर सर्क्युलेशन फॉर अ पिरियड ऑफ 7 डेज, फॉर अ पिरियड ऑफ 7 डेज बिफोर दे आर प्लेस्ड फॉर जर्मिनेशन, दॅट इज अ मेज अँड लेट्यूस। तर मेज मका माहीत आहे, लेट्यूस आपल्याकडे नाही आहे। तर प्री ड्राईंग म्हणजे द सीड शुड बी ड्राईड ॲट अ टेम्परेचर नॉट एक्सेडिंग 40 डिग्री सेल्सियस विथ फ्री एअर सर्क्युलेशन फॉर अ पिरियड ऑफ 7 डेज बिफोर दे आर प्लेस फॉर जर्मिनेशन। तर बी आपल्याला सोईंग करण्या अगोदर हे बियाणं 7 दिवसापर्यंत आपल्याला 40 डिग्री सेंटीग्रेड तापमाना पर्यंत त्याला आपण वाळू शकतो, आपण ड्राय करू शकतो। त्याच्यापेक्षा जास्त तापमान एक्सेडिंग
टेम्परेचर नॉट एक्सेडिंग, त्याच्यापेक्षा जास्त नको हां, 40 डिग्री सेल्सिअस पर्यंत एवढ्या गरम तापमानामध्ये बियाला काय करायचं, ड्राय करायचं, तर त्याची जी सुप्त अवस्था आहे ते संपून जाणार. देन प्री वॉशिंग, प्री वॉशिंग इन सम सीड्स जर्मिनेशन इज अफेक्टेड बाय नॅचरली ऑकरिंग सबस्टन्सेस विच ॲक्ट ॲज अ इनहिबिटर्स. दीज कॅन बी रिमूव्ड बाय सोकिंग अँड वॉशिंग द सीड्स इन वॉटर बिफोर प्लेसिंग फॉर जर्मिनेशन. दॅट इज अ शुगर बीट. शुगर बीट, तर शुगर बीटचं बियाणं, तसं शुगर बीटचं तर आपण व्हिजिटेटिव्ह प्रोपगेश करतं, बी पण असतं. तर बियाणं काय करायला पाहिजे, हे बियाणं जर आपण पाण्यामध्ये भिजू घातलं आणि त्याला चांगलं धुवून घेतलं तर त्याची जी सुप्त अवस्था होती, डॉर्मन्सी पिरियड आहे, ती संपून जाणार. नेक्स्ट प्री सोकिंग. सम सीड्स फेल टू जर्मिनेट ड्यू टू हार्ड सीड कोट. सच सीड शुड बी सोक्ड इन वॉर्म वॉटर फॉर सम पिरियड सो एज टू इन्हान्स द प्रोसेस ऑफ इम्बिबिशन. दॅट इज अ चिली, सुबाबूळ अँड विंगड बीन. तर मिरचीचं बियाणं, सुबाबळाचं बियाणं, याचं सीड कोट जे असतं ते हार्ड असतं. हार्ड असल्या कारणाने त्याची उगवण होणार नाही आणि तो पाणी ॲब्सॉर्ब करणार नाही. जर्मिनेशन होण्या अगोदर तर पहिलं स्वेलिंग ऑफ सीड होणं गरजेचं आहे, पाणी ॲब्सॉर्ब करणं गरजेचं आहे ना. तर त्याला जर आपण चांगलं पाण्यामध्ये भिजू घातलं लागवड करण्या अगोदर, तर त्याचं हार्ड सीड कोट जे आहे ते लूज होणार आणि ॲब्सॉर्ब करणार वॉटर, आणि ते ॲब्सॉर्ब केल्यामुळं व्यवस्थित उगवण होणार. यासाठी प्री सोकिंग. इन स्कॅरिफिकेशन, प्री चिलिंग, प्री ड्राईंग, प्री वॉशिंग, प्री सोकिंग, दीज आर द मेथड्स ऑफ स्कॅरिफिकेशन. तर समजलं बाळांनो, स्कॅरिफिकेशन म्हणजे काय, की त्याचं जे काही हार्ड कोट वगैरे आहे ते काय करणं, लूज करून टाकणे. याच्या सहाय्याने ते चिलिंग करून, ड्राय करून, वॉशिंग करून, सोकिंग करून, है ना, यामुळं बियाणं काय होणार, ते लूज होणार त्याचा हार्ड कोट, आणि त्याची जी सुप्त अवस्था तयार होते ते काय होणार नाही, सुप्त अवस्था रिमूव्ह होणार, ब्रेकडाऊन होणार, सुप्त अवस्था नाहीशी होणार. तर ब्रेकिंग डॉर्मन्सी ऑफ हार्ड सीड कोट, दॅट इज अ स्कॅरिफिकेशन, हॉट वॉटर ट्रीटमेंट, सल्फ्युरिक ॲसिड ट्रीटमेंट, मायक्रो ऑर्गॅनिझम रिॲक्शन. तर या काही मेथड आहेत, ते तुम्हाला इथं दाखविलं. तर ब्रेकिंग ऑफ सीड डॉर्मन्सी या पद्धतीनं बायोलॉजिकल प्रोसेस काय होते, काय घडतं त्याच्यामध्ये नेमकं, तर हे डायग्रामद्वारे आपल्याला समजणार की यामध्ये ब्रेकिंग सीड डॉर्मन्सीमध्ये काय नेमकं होतं, डॉर्मन्सीमध्ये काय असतं आणि ब्रेकडाऊन करत असताना काय घडतं, हे इथं व्यवस्थित दर्शविलेलं आहे. एस स्टार शुगर इकडे येतं, आहे ना, तर H2O Ga2 आहे ना, MB. तर या पद्धतीनं हे रिॲक्शन होते, बायोलॉजिकल रिॲक्शन होते आणि त्यामुळे डॉर्मन्सी पिरियड संपतं. देन नेक्स्ट स्कॅरिफिकेशनची फिफ्थ मेथड आहे रबिंग ऑर पंक्चरिंग सीड कोट. रबिंग म्हणजे घासणे. सम सीड्स आर सब्जेक्टेड टू मेकॅनिकल स्कॅरिफिकेशन आयदर बाय रबिंग देम अगेन रफ सरफेस, रफ सरफेस सँड पेपर, ऑर पंक्चरिंग द सीड कोट विथ पॉइंटेड निडल, दॅट इज कोरिएंडर, कॅस्टर ऑर चिली. हे जे बियाणं आहे कोरिएंडर, आपण सहसा लागवड करण्या अगोदर आपण रबिंग करतो. कोरिएंडर म्हणजेच धने, ज्याला म्हणतो आपण, ज्यापासून कोथिंबीर तयार होते, है ना, कोथिंबीर कोणी सांबार म्हणत असतील, कोथिंबीर, तर त्याचं जे बियाणं आहे धने आपण म्हणतो, तर धने मसाले म्हणून वापरतात. तर धने पेरणी करण्या अगोदर
धण्याला काय केलं जातं, रबड केलं जातं, त्याला फोडलं जातं, आहे ना। एकतर जर्मिनेशन लवकर होणार आणि युनिफॉर्म होणार, आणि ते पॉलीएम्ब्रियोनिक आहे, एकाच बियापासनं एका झाडापेक्षा जास्त झाडं तयार होतात, एम्ब्रियो जास्त असतात, एकाच जागेमध्ये दोन तीन झाडं आले तर कॉम्पिटिशन होतं, त्यासाठी आपण काय करतो त्याला स्प्लिट आउट करतो, रबिंग करतो ऑन द ग्राउंड, फोडून टाकतो त्याला, स्प्लिट करतं, तर बियाची संख्या डबल होणार, तर आणि व्यवस्थित अंतर मेंटेन होणार। तर कॅस्टर चिली आहे, कॅस्टर एरंडीचं, चिली म्हणजे मिरचीचं बियाणं, याला थोडा रबिंग ऑर पंक्चरिंग सीड कोट, तर रबिंग घासणे किंवा रफ सरफेस सँड पेपर ऑर पंक्चरिंग द सीड कोट विथ पॉइंटेड निडलनं काय केलं जातं, त्याला पंक्चर केलं जातं। तर स्कॅरिफिकेशनचाच अर्थ तसा शब्दार्थ, शब्दाचा अर्थ जर घेतला तर ते होतं पंक्चर करणे, है ना, छिद्र पाळणे। तर यामुळं काय होणार, पाणी लवकर ॲब्सॉर्ब करणार आणि उगणार बियाणं। तर हे रबिंग, पंक्चरिंग द सीड कोट हे केलं जातं याच्यामध्ये। देन सेकंड मेथड ऑफ ब्रेकिंग द डॉर्मन्सी ऑफ सीड, दॅट इज अ स्ट्राटिफिकेशन। स्ट्राटिफिकेशन इन सम सीड्स आफ्टर रायपनिंग, लो टेम्परेचर अँड मॉइचर कंडिशन रिक्वायर इन आर्टिफिशियल स्ट्राटिफिकेशन। बरेच वेळा हे कमी तापमानामध्ये, जास्त ओलामध्ये फळं काय होणार, मॅच्युअर होणार आणि त्याचं बियाणं आर्टिफिशियल स्ट्राटिफिकेशन करूनच त्याचं आपल्याला डॉर्मन्सी पिरियड संपवता येतं। सीड लेअर अल्टर्ड विथ लेअर्स ऑफ मॉइस्ट सँड, ॲप्रोप्रिएट मटेरियल टू स्टोर ॲट अ लो टेम्परेचर, दॅट इज अ ब्रासिका जुन्सिया अँड आराचिस हायपोजिया। हे ब्रासिया जुन्सिया आराचिस हायपोजिया हे काय, हे कॅबेज कॉलीफ्लावर या फॅमिलीमधले, या स्पेसीजमधले हे पिक आहेत। तर त्याचं बियाणं काय केलं जातं, मॉइस्ट सँडमध्ये त्याला साठवून केलं जातं आणि त्यामुळं त्याचं जे डॉर्मन्सी पिरियड आहे ते डॉर्मन्सी पिरियड संपवता येतं आपल्याला, ते उगवणार ते बियाणं। नेक्स्ट हे ब्रेकिंग डॉर्मन्सी ऑफ चिली चिलिंग रिक्वायरिंग सीड स्ट्राटिफिकेशन। तर हे स्ट्राटिफिकेशन म्हणजे थंड ठिकाणी कमी ओळ आणि ओलायाच्या जागी बियाणं साठवून ठेवणे, त्याला स्ट्राटिफिकेशन असं म्हटलं जातं। लो टेम्परेचर द्यायचं त्याला। देन थर्ड, यूज ऑफ केमिकल। आपण स्कारिफिकेशन, स्ट्राटिफिकेशन आणि थर्ड यूज ऑफ केमिकल, केमिकलद्वारे सुद्धा आपल्याला डॉर्मन्सी पिरियड संपवता येतं। बरेच केमिकल आपण वापरू शकतो। देन फर्स्ट, पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट। पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट, द मटेरियल यूज्ड फॉर प्लेसिंग द सीड्स फॉर जर्मिनेशन, दॅट इज सबस्ट्रॅटम मे बी मॉइस्ट विथ 0.2% सोल्युशन ऑफ पोटॅशियम नायट्रेट ॲट द रेट ऑफ 2 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्लस 100 ml वॉटर। इन केस ऑफ राईस म्हणजे पॅडी, टोमॅटो, चिली या पिकाच्या बियाणांना आपण काय करतो, पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट देऊन त्याचं डॉर्मन्सी पिरियड आपल्याला संपवता येतं, डॉर्मन्सी पिरियड संपवता येतं। नेक्स्ट, जिब्रेलिक ॲसिड ट्रीटमेंट, द सबस्ट्रॅटम यूज्ड फॉर जर्मिनेशन मे बी मॉइस्टन विथ 500 ppm पार्ट पर मिलियन सोल्युशन ऑफ GA3 जिब्रेलिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड ॲट द रेट ऑफ, दॅट इज 500 mg इन 1000 ml ऑफ वॉटर। कसं सोल्युशन तयार केलं जातं, 1000 ml वॉटरमध्ये 500 mg एवढं कमी प्रमाण आपण टाकून जे सोल्युशन तयार केलं ते झालं सोल्युशन 500 ppmचं पार्ट पर मिलियन, 1000 तेवढं मिलीग्रॅम, 500 mg 500 ppmचं सोल्युशन तयार होणार। इफ डॉर्मन्सी इज स्ट्रॉंगर
GA3 solution up to 1000 ppm may be used, that is a wheat or oat, गहू आणि एक ओट आहे गव्हासारखंच. तर याचं डॉर्मन्सी पिरियड संपवण्यासाठी GA3 सोल्युशन तयार करून 1000 ppmचं, 1000 ppm म्हटल्यानंतर 1000 ml मध्ये 1000 mg काय टाकणे GA3. तयार होणारा सोल्युशन जे आहे ते असणार आहे 1000 ppmचं सोल्युशन असणार ते. तर हे गव्हासाठी ओटसाठी केलं जातं. देन थायो युरिया ट्रीटमेंट, ट्रीटमेंट जनरली 0.5% थायो युरिया सोल्युशन इज यूज्ड फॉर सोकिंग सीड्स फॉर शॉर्ट टाइम अँड देन ट्रान्सफरिंग देम टू वॉटर, दॅट इज ग्लॅडिओलस. ग्लॅडिओलस हे फ्लावर आहे, है ना. तर आणि पोटॅटोवर सुद्धा आहे थायो युरिया ट्रीटमेंट, 1% थायो युरिया ट्रीटमेंट केली जाते पोटॅटोचं डॉर्मन्सी पिरियड संपवण्यासाठी. काढलेले बटाटे आणखीन पुन्हा लावायचे आहे त्याच सीझनमध्ये, तेव्हा आपण डॉर्मन्सी पिरियड संपवण्यासाठी काय केलं जातं, 1% थायो युरिया ट्रीटमेंट केली जाते, त्यामुळे डॉर्मन्सी पिरियड संपणार. तर या पद्धतीने थायो युरिया ट्रीटमेंट करून आपल्याला डॉर्मन्सी पिरियड संपवता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रामुख्याने 3 टाईपचे आपण ब्रेकडाऊन ऑफ डॉर्मन्सी पिरियड मेथड्स बघितले. कोणतं, स्कॅरिफिकेशन, स्ट्रॅटिफिकेशन अँड यूज ऑफ केमिकल, याद्वारे आपल्याला डॉर्मन्सी पिरियड संपवता येतं. लक्षात, तर व्यवस्थित नोट करून घ्या. तर मेन मेन पॉईंट आहे ते लिहायचं, तर व्यवस्थित लक्षात राहणार. फक्त उगं व्हिडिओ बघून चालणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहणार. जे जे व्हिडिओ आपण अपलोड केले ते तुम्हाला मिळत राहणार. तर थँक्स विद्यार्थी मित्रांनो. जय जवान, जय किसान.